हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या ईमेलसोबत एखादी इमेज, एखादी फाईल, एखादी PPT, एखादी PDF फाईल, एखादं डॉक्युमेंट कसे सेंड करायचे ते बघणार आहोत. ईमेल सेंड करण्यासाठी सर्वात आधी कंपोज बटणवर क्लिक करा. कंपोजवर क्लिक केल्यानंतर न्यू मेसेज नावाची विंडो येईल. तुम्हाला ज्याला ईमेल सेंड करायचा आहे त्याचा ईमेल ID टू फील्डमध्ये टाईप करा. समजण्यासाठी मी स्वतःचाच ईमेल ID या ठिकाणी टाईप करत आहे. त्यानंतर सब्जेक्ट, ज्या संदर्भात तुम्हाला ईमेल करायचा आहे तो सब्जेक्ट टाका. बॉडी पार्टमध्ये तुमचा जो काही मेसेज आहे तो तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण डायरेक्ट सेंड बटनवरती क्लिक करत होतो, पण आता आपल्याला या ईमेल सोबत एखादं डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे. त्यासाठी सेंड बटनच्या शेजारी अटॅच फाईल्स नावाचं एक ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी पिनसारखं एक साईन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्याच्यातून तुम्हाला हवी ती फाईल सिलेक्ट करा. या ठिकाणी मी एक PDF फाईल सिलेक्ट करते, इंट्रोडक्शन टू टेक्स्ट मायनिंग. ओपनवरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रोसेसिंग सुरू आहे आणि आपली फाईल आता अपलोड झालेली आहे. सुरुवातीला फाईल अपलोड होताना कलर ब्लॅक होता, अपलोड झाल्यानंतर फाईलचा कलर हा निळा झालेला आहे. याचाच अर्थ आपली फाईल ईमेलमध्ये अपलोड झालेली आहे. आता तुम्ही सेंड बटनवरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता आपला मेसेज सेंड झालेला आहे. या ठिकाणी मी फाईल अपलोड Demo 1 रीड करते. रीड करण्यासाठी क्लिक केलं. तुम्ही बघू शकता दिस इज फाईल अपलोड Demo 1 इंट्रोडक्शन टू टेक्स्ट मायनिंग. ही अटॅचमेंट ईमेल थ्रू मला सेंड झालेली आहे. आता या ठिकाणी समजण्यासाठी मी स्वतःचा ईमेल ID घेतलेला आहे, पण तुम्हाला ज्यांना पाठवायचा आहे तुम्ही त्यांचा ईमेल ID 2 मध्ये टाकायचा आहे. त्यानंतर समजण्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात. पुन्हा मी कंपोजवरती क्लिक करते. ज्यांना मेसेज पाठवायचा आहे त्यांचा ईमेल ID टाईप करा. सब्जेक्ट टाईप करा. ॲट अ टाईम तुम्ही मल्टिपल फाइल्स सुद्धा ऍड करू शकता, म्हणजे ऍट अ टाइम एकच फाईल सेंड करावी असं काही नाही. जर तुम्हाला मल्टिपल फाइल्स सेंड करायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही सेंड करू शकता. त्यासाठी अटॅच फाईल वरती क्लिक करा. तुम्हाला हवी असलेली फाईल सिलेक्ट करा. ओपन वर क्लिक करा. मी एक इमेज अपलोड केली, त्यानंतर मला अजून इमेजेस अपलोड करायच्यात. मी सिलेक्ट करेल, दुसरी इमेज सिलेक्ट करा, ओपन करा, सिलेक्ट करा, त्यानंतर तिसरं एखादं डॉक्युमेंट मी सिलेक्ट करेल. एखादी PPT असेल, डॉक्युमेंट असेल, ओपनवरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता अपलोड झालेल्या फाईलचा कलर हा ब्ल्यू झालेला आहे. या ठिकाणी मला हव्या तेवढ्या फाईल अटॅच झाल्यानंतर मी सेंड बटनवरती क्लिक करणार आहे. सेंडवर क्लिक केल्यानंतर ज्यांना तुम्ही ईमेल सेंड केलेला आहे त्या व्यक्तींना हा मेसेज सेंड होईल. तुम्ही बघू शकता मी स्वतःलाच ईमेल केला होता. सो फाईल अपलोड Demo 2. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 अटॅचमेंट्स. मी या ठिकाणी 3 अटॅचमेंट्स या ईमेलसोबत सेंड केलेल्या होत्या. सो अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची इमेज, कोणत्याही प्रकारचं वर्ड डॉक्युमेंट, कोणत्याही प्रकारची एक्सेल शीट, कोणत्याही प्रकारची PDF फाईल तुम्ही ईमेलसोबत सेंड करू शकता. थँक्यू.